तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, दबा कर लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा, ऐसा नहीं चल। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वायर क्रिएशन यूट्यूब चॅनल मध्ये। जर चॅनल वरती फर्स्ट टाइम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे, कारण तो आपण बर्थडे एडिटिंग वरती बनवला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओचे सर्व मटेरियल डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल। जर तुम्हाला तिथून डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे या व्हिडिओचे सर्व मटेरियल अगदी फ्री मध्ये भेटून जाईल। लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ बनवताना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला किंवा तुम्हाला कोणत्याही व्हिडिओचे ट्युटोरियल हवे असेल तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तिथे आपण सर्वांनाच रिप्लाय देत असतो। इंस्टाग्राम अकाउंटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। ओ यार, अपने कान में इयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा सालो। भावासारख्या मित्राला आणि मित्रासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। राजा किती वेळा हरला काय आणि जिंकला काय, शेवट राजा राजाच असतो। तर चला मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्या। इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला तो प्रोजेक्ट काय अशा प्रकारे दिसेल। याच्यामध्ये मी तुम्हाला बीट्स आणि काही पेन जे ॲड करून दिलेले आहेत। तर आपण आता सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला येऊया आणि प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन व्ह्यूवॉलवरती जाऊन मटेरियलमधून तुम्हाला जो हा पार्टिकलचा व्हिडिओ दिसतो आहे तो ॲड करून घेऊया। व्हिडिओ ॲड केल्यानंतर इथे थोडंसं पुढे येऊन इथे थ्री डॉटवरती जाऊन फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे, व इथे ब्लेडिंग आणि ऑपेसिटीवरती जाऊन लाईट ऑनवरती जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे। स्क्रीन करून घेतल्यानंतर इथे खाली येऊया आणि जिथपर्यंत मी तुम्हाला पीएनजी ॲड करून दिलेले आहे इथपर्यंत या बीटवरती येऊन राहिलेला व्हिडिओ इथून ट्रिम करून घ्यायचा आहे। व्हिडिओ ट्रिम केल्यानंतर आता आपण इमेजेस ॲड करून घेऊया। इथे तुम्हाला मी बीट्स ॲड करून दिलेले आहेत, तर या दोन बीटच्यामध्ये इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। तर आपण या बीटवरती येऊया आणि प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन व्ह्यूवॉलवरती जाऊन मटेरियलमधून इमेज ॲड करून घ्यायचे। इमेज ॲड केल्यानंतर इथे थ्री डॉटवरती जाऊन फिल स्क्रीन करून घ्यायचे व पुढच्या बीटवरती येऊन राहिलेली इमेज ट्रिम करून घ्यायचे। नेक्स्ट इमेज आपण त्याचप्रकारे ॲड करून घेणार आहोत। प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन व्ह्यूवॉलवरती जाऊन मटेरियलमधून नेक्स्ट इमेज आपण ॲड करून घेऊया। इमेज ॲड केल्यानंतर इथे थ्री डॉटवरती जाऊन फिल स्क्रीन करून घ्यायचे व पुढच्या बीटवरती राहिलेली इमेज ट्रिम करून घ्यायचे। मित्रांनो, अशा प्रकारे दोन बीटच्या मध्ये तुम्ही सगळ्या इमेजेस ॲड करून घ्या। मी त्या करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो। तर चला मित्रांनो, अशा प्रकारे आपण सगळ्या इमेजेस दोन बीटच्या मध्ये ॲड करून घेतलेले आहेत। तर आता आपण जिथून इमेजेस ॲड केले त्या बीटवरती येऊया। इथे असं थोडं पुढे आल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल इथून आपण इमेजेस ॲड केलेले आहेत। या बीटवरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन व्ह्यूवॉलवरती जाऊन मटेरियलमधून ही जी तुम्हाला पूर्ण ब्लॅक पीएनजी दिसते ते ॲड करून घ्यायचे आहे। पीएनजी ॲड केल्यानंतर ही पीएनजी शेवटपर्यंत खेचून घ्यायचे आहे व इथे थ्री डॉटवरती येऊन फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे। फिल स्क्रीन केल्यानंतर मूव आणि ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन थोडंसं खाली खेचून घ्यायचं आहे आणि इथून बॅक येऊन पुन्हा आपण जिथून इमेजेस ॲड केले त्या बीटवरती यायचं आहे। इथून आपण इमेजेस ॲड केले त्या बीटवरती येऊया आणि प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन व्ह्यूवॉलवरती जाऊन मटेरियलमधून इथे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ही पीएनजी भेटून जाईल, ते ॲड करून घ्यायचे। पीएनजी ॲड केल्यानंतर थोडंसं पुढे येऊन मूव आणि ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन इथे खाली बरोबर सेट करून घ्यायचे। सेट केल्यानंतर इथून बॅक येऊन ही सुद्धा पीएनजी शेवटपर्यंत खेचून घ्यायचे। पीएनजी शेवटपर्यंत खेचून घेतल्यानंतर आता आपण आपला लोगो ॲड करून घेऊया। तर इथून जिथून आपण इमेजेस ॲड केले त्या बीटवरती यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन व्ह्यूवॉलवरती जाऊन आपला जिथे कुठे लोगो असेल तिथून तो लोगो ॲड करून घ्या। लोगो ॲड केल्यानंतर शेवटपर्यंत सुरुवातीला खेचून घ्या आणि मूव आणि ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन थ्री नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याची साईज थोडी कमी करून घ्या। साईज कमी केल्यानंतर इथून इथे असा लोगो सेट करून घ्या। लोगो सेट केल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेकीपेड प्रेझेंटची लिंक भेटून जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्या। शेकीपेड प्रेझेंटवरती आल्यानंतर तुम्हाला काय अशा प्रकार दिसेल। याच्यामध्ये मी तुम्हाला 6 इफेक्ट दिलेले आहेत। तर आपण सुरुवातीला इफेक्ट नंबर 2 जो आहे तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे। इफेक्ट नंबर 2 च्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती जाऊन थ्री डॉटवरती जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे। इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर आपण बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे।
आणि बीटमार प्रोजेक्टवरती येऊन इथून तुम्ही थोडंसं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथे मी लेअर ॲड करून दिलेले आहेत कुठे कोणता इफेक्ट लावायचा. तर इथे इफेक्ट नंबर 2 लेअर आहे. जिथून लेअर स्टार्ट होते तिथून ते जिथपर्यंत एंड होते इथपर्यंत इफेक्ट नंबर 2 लेअर एंड होते. तर या स्टार्टपासून एंडपर्यंत जेवढ्या इमेजेस येतात या सगळ्या इमेजेसला हा इफेक्ट नंबर 2 पेस्ट करून घ्यायचा आहे. तर इथून स्टार्ट होते आणि इथे पुढे आल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल 20.21 सेकंदापर्यंत संपतं आहे. तर याच्यामध्ये जेवढ्या इमेजेस येतात या सगळ्या इमेजेसला हा इफेक्ट नंबर 2 पेस्ट करून घ्यायचा आहे. इमेजवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट रिपीट करायचं आहे. नेक्स्ट इमेजलाही आपण त्याच प्रकारे करून घेणार आहोत. तर मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही इफेक्ट नंबर 2 जिथपर्यंत तुम्हाला लेअर ॲड करून दिलेले आहे त्या लेअरपर्यंत तुम्ही हा इफेक्ट नंबर 2 पेस्ट करून घ्या. मी आता तो करून घेतो तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. तर चला मित्रांनो अशा प्रकारे आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे 20.21 सेकंदापर्यंत म्हणजेच जिथपर्यंत तुम्हाला ही लेअर दिलेलं आहे इफेक्ट नंबर 2 तिथपर्यंत आपण हा इफेक्ट लावून घेतलेला आहे. आता आपण इफेक्ट नंबर 3 आपल्या शेक इफेक्ट प्रेझेंटमधून कॉपी करून घेऊया. इथे इफेक्ट नंबर 3 लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी पेस्ट करायचं आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे आणि इथून थोडंसं खाली येऊन इफेक्ट नंबर 3 जी लेअर आहे ती शोधायची आहे. इथे थोडंसं पुढं आल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल इथे इफेक्ट नंबर 3 लेअर आहे. फक्त या एका इमेजला आपण इफेक्ट नंबर 3 देणार आहोत. या लेअरवरती आल्यानंतर बरोबर मधोमध येऊन वरती येऊन तुम्हाला ती इमेज दिसून जाईल. त्या इमेजवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं आहे. हा 3 नंबरचा इफेक्ट दिल्यानंतर आता आपण 4 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घेऊया. इथून आपण 4 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती येऊया आणि पुन्हा मागाच्याप्रमाणे तुम्हाला जे लेअर दिलेले आहेत ती लेअर शोधायचे इफेक्ट नंबर 4 इथे सुद्धा हा इफेक्ट नंबर 4 फक्त एक इमेजेसला आहे. इथून हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता आपण इफेक्ट नंबर 5 जो आहे तो इथून कॉपी करून घेऊया. इथून इफेक्ट नंबर 5 जो आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट नंबर 5 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती येऊया. बीटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर आपण मागाच्याप्रमाणे ती लेअर शोधायची आहे. मी तुम्हाला दिलेली इफेक्ट नंबर 5 इथे फोडा आल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल इथून इफेक्ट नंबर 5 जी लेअर आहे ती स्टार्ट होते इथपर्यंत संपते या 4 इमेजेसला आणि ते शेवटी एक आहे. इथे या एका इमेजला हा इफेक्ट नंबर 5 देऊन घ्यायचा आहे. तर आपण इथल्या 4 आणि शेवटच्या एका इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घेऊया. इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. नेक्स्ट इमेजलाही आपण त्याच प्रकारे करून घ्यायचं आहे. मित्रांनो तुम्ही अशाच प्रकारे सगळ्या इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करून घ्या. आपण या 4 इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करून घेऊया. या 4 इमेजेसला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल इथे 6 नंबरचा इफेक्ट आहे या 3 इमेजेसला आणि शेवटच्या इमेजला 5 नंबरचा इफेक्ट आहे. तर आपण शेवटच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घेऊया. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता आपण शेक इफेक्ट प्रेझेंटवरती येऊया. इफेक्ट नंबर 6 लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी पेस्ट करायचं आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर आता आपण आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती येऊया. बीटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला इथे सगळ्यात शेवट ना इथे तुम्हाला दिसून जाईल थोडंसं खाली यायचं आहे. इथे तुम्हाला इफेक्ट नंबर 6 जी लेअर तुम्हाला ॲड करून दिलेली आहे ती दिसून जाईल. 1, 2 आणि 3 या 3 इमेजेसला फक्त इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. तर आता आपण हा इफेक्ट पेस्ट करून घेऊया. इमेजवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट रिपीट करायचं आहे. नेक्स्ट इमेजलाही आपण त्याच प्रकारे करून घेणार आहोत. अशाच प्रकारे तुम्ही इफेक्ट नंबर 6 जो आहे तो इथे पेस्ट करून घ्या. आता आपण फक्त 1 नंबरचा जो इफेक्ट राहिलेला आहे तो पेस्ट करून घेणार आहोत. तर इथे बॅक येऊन आपल्या शेक इफेक्ट प्रेझेंटवरती यायचं आहे आणि इथे खाली इफेक्ट नंबर 1 तुम्हाला दिसून जाईल तो इथून कॉपी करून घ्या. इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती या. बीटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर इथे खाली येऊन तुम्हाला या PNG ॲड करून दिलेले आहेत. या सगळ्या PNGना इफेक्ट नंबर 1 जो आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे. इथे या PNGवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं आहे. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर इथे खाली येऊन रेजचा जो ऑप्शन तुम्हाला बंद दिसतोय तो इथून ऑन करून घ्यायचा आहे. ऑन केल्यानंतर इथे तुम्हाला 3 डॉटचा ऑप्शन दिसेल आणि इथून पुन्हा तो इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर आता आपण या सगळ्या इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करून घेणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही आता या राहिलेल्या सगळ्या PNGना हा इफेक्ट पेस्ट करून घ्या. मी आता तो करून घेतो तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो.
तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही इफेक्ट नंबर 1 सगळ्या पीएनजीना पेस्ट करून घ्या। आता आपण सगळ्या पीएनजीना हा इफेक्ट लावलेला आहे, पुढे सगळ्या इमेजेसला सुद्धा आपण सगळ्या इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत। तर आपला जो व्हिडिओ आहे तो काय अशा प्रकारे दिसेल। तर आता आपण हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेऊया। या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तोन व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे। आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्याचा स्टार्ट होईल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।